पनवेल तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. बुधवारी तालुक्यात 251 रुग्णांची नोंद झाली आहे. यात महापालिकामधील 180 आणि ग्रामीण भागात 71 रुग्णांचा समावेश आहे. तर 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच आज तालुक्यामध्ये 156 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलंय. आज महापालिका हद्दीतील 121 तर ग्रामीण भागातील 35 रुग्ण बरे झालेत. आज महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 39, नवीन पनवेल इथं 12, खांदा कॉलनीत 4, कळंबोलीमध्ये 45, कामोठे इथं 29, खारघरमध्ये 39, तुळजा इथं 10 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण सापडलेत. आज महापालिका हद्दीतील पनवेल अल अमीन अपार्टमेंट रूम नंबर 104 कच्ची मोहल्ला इथं 1, खारघर सेक्टर 21 सम्राट अशोक सोसायटी रूम नंबर B206 इथं 1, पनवेल सनशाईन वसुंधरा अपार्टमेंट रूम नंबर 205 इथं 1, तर कामोठे सेक्टर 36 सूरज कॉम्प्लेक्स रूम नंबर D40 येथील 1 अशा एकूण 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तर आज तब्बल 156 रुग्ण बरे झाले. यामध्ये पनवेल येथील 42, नवीन पनवेल येथील 27, कळंबोलीमधील 7, कामोठेमधील 19, खारघर येथील 20, तळोजामधील 6 तर ग्रामीण भागातील 35 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सध्या कोरोनाचे 1484 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 2751 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच या महामारीनं आतापर्यंत 100 जणांचा बळी घेतलाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.